नमस्कार, मेरा ना YouTube चैनल है ये। तो मैं क्या करती है, मैं ये नई नई जिनकी शादी है ना अभी, कैसा था हमारे जमाने में तो काफी अच्छा हुआ करता था। मतलब बताती है, मैं बड़ी है ना, मुझे को हक है सबको, मैं तुमसे बड़ी है इसलिए बोली हाँ, ऐसा बुरा मत लगाओ करके। हाँ, ऐसे लाइक भी करो, शेयर भी करो और सब्सक्राइब भी करो। चलो फटाफट फटाफट। हाँ, अच्छे लोग है कि नहीं तुम? हाँ, मुझे मालूम है सब लोग अच्छे लोग हैं, मेरे चैनल को सब्सक्राइब करेंगे। हाँ, मैं रखती हूँ। पिकअप द फोन, पिकअप द फोन, पिकअप द फोन हैज रंग फॉर 4 टाइम्स एंड यू आर पिकिंग इट अप एट द 5th रिंग। इट्स बीन 4 इयर्स फॉर आवर मैरिज। यू आर नॉट एट ऑल दिसिंग अटेंडिव। सो आई हैव व्हाट्सएप यू वन लिस्ट, देर इज समथिंग बनियन ब्रांच एंड ऑल दोज थिंग्स। प्लीज ब्रिंग ऑल दोज पूजा रिचुअल थिंग्स। प्लीज बाय इट फ्रॉम द वुमन सिटिंग आउटसाइड सोसाइटी। योर मॉम कॉल मी टूडे, शी डजेंट नो दैट आई हैव टू वर्क एट होम, वर्क फ्रॉम होम, वर्क फॉर द ऑफिस, वर्क फॉर द हाउस। एवरी टाइम माई बॉस इज कॉल मी, आई हैव गॉट मीटिंग्स लाइन अप टूडे। यू नो हाउ बिजी आई एम। यू हैव गॉट अ वाइफ फ्रॉम कॉर्पोरेट जॉब, आई हैव गॉट अ कॉर्पोरेट सेक्टर, बट सी योर मॉम डज नॉट अंडरस्टैंड, बट यू प्लीज अंडरस्टैंड माई साइड मैन। नमस्कार, परत हां, परत परत घे। बायकांनो, मी ही तुमच्यासारखी तळमळलेली स्त्री आहे। काय 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 बोलायचं, नवऱ्यांना पाठवा वडावरती असं। हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। नमस्कार बायकांनो, तुम्ही मी स्त्री आहात, तू ही स्त्री आहे, मी ही स्त्री आहे, तसं तुम्हाला मदत करणं माझं काम आहे। काय गरज काय ह्या नवऱ्यांसाठी उपास करण्याची, ज्यांना आपली कदर नाहीये? 7 जन्म तोच नवरा मागायचा आहे तुम्हाला, ज्याने कधी तुम्हाला साधा पाण्याचा ग्लास विचारू नये? आज म्हणा सगळ्या नवऱ्यांना की तुम्ही आमच्यासाठी वडाला जाल का म्हणून, नाही म्हणतील, नाही म्हणतील ते तुम्हाला। सांगते आपण नवऱ्यांसाठी इतके वर्ष उपास करायचे, उपास तपास करा, हे करा ते करा, काही उपयोग नाही होत। फालतू म्हणा, नवऱ्यांना विचार, आमच्यासाठी एक दिवस उपाशी राहायला तयार असतात। हा उपास फक्त एकाच नवऱ्यासाठी करा, शिवरात्र करा, नवऱ्यासाठी करा। एक उपास नवऱ्यांना एक नाहीये की जो बायकांसाठी करतील। मी सांगते आपण सध्याने संघर्ष करायचा आहे, शिकायचंय, संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचा आहे या पुरुष शाही विरुद्ध। झालं, चल चल चल, एक काम कर, छान थंबनेल दे त्याला, छान एडिट कर, मस्त छान मस्त एक बॅकग्राऊंड म्युझिक लाव आणि टाकून दे यूट्यूबला। आणि ती आपली एरियाची फिमेल राईट ॲक्टिव्हिस्ट आहे ना, तिला सांग खात्यात पैसे टाकायला, मला पण जायचं आहे वड्याला, पुढे पण मला साडी बिडी नेसायची। हॅलो, हां आत येतो येतो आहे, आवाज येतो आहे। हां, सो मी ना आज तुझ्यासाठी उपास केला, यु नो वट अ पौर्णिमा आहे ना। मम्मी म्हणत होती की तिने हा उपास केला तर तिला 7 जन्म पप्पाच तिचा नवरा म्हणून मिळणार आहे। सो मी हा उपास करते तुझ्यासाठी, बिकॉज 7 जन्म मला तूच बॉयफ्रेंड म्हणून हवा आहेस बेबी। क्यूट ना, व्हेरी क्यूट नो, सो रोमॅन्टिक यु नो। अगं मला चहा दे ना। तयारी करायला घेतलं की तुम्हाला सगळं कसं वाटवतं, सकाळपासून हा चौथा चहा आहे, मी नाही देणार आहे तुम्हाला चहा। माझी शिवरात्र, माझी नवरात्र, माझी हरतालिका, माझे सगळे उपास आणि 16 सोमवार बद्दल तर मी बोलणारच नाहीये। सगळे उपास, एक उपास फळलेला नाहीये तरी पण तुमच्यासाठी नित्य नेवारी वटपौर्णिमा करते। दुनिया झाली लॉकडाऊन मध्ये, दुनिया सुगरण झालीये, पण तुमचं तर काय अजून नाम निशान नाहीये। द्या, वीजही गेली, आता कशी तयारी करणार मी? मला केस स्ट्रेटनिंग करायचं, किती किती कामं असतात, काही मिळणार नाही आता। असं इतर दिवसांमध्ये तुम्हाला हातापोटाशी सगळं आणून देते, आजच्या दिवस तुम्ही कोऑपरेट नाही करू शकत का हो? प्रत्येक वेळेला काय आहे प्रॉब्लेम? म्हणजे मी जरा तयारी करायला घेतली की तुम्हाला सगळी कशी कामं आठवतात। आतारी आधी बोलले होते की मला 4 तास तयारीला लागणार आहेत, बोलले होते ना। आवाज 4 बायका बघतात आता, एक तर 6 महिन्यातून तयारी करण्याचा योग आला, तरी पण तुम्हाला कसं होतं, कसं कसं सुचतात कामं ही अशी? नाही नाही, पण हे माझ्या काही पचनीच पडत नाही, हाताने चहा करून घ्या ना। मला किती त्रास काम आहेत, पुन्हा ओढ करायचं, नंतर घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करायचा पूर्णचा। कार्टी एकतर तुमची तुमच्यावर गेली, तांड्यावरती करून झोपली होती सकाळपासून, म्हणे काय तर मला माझा वैयक्तिक नवरा नाही, मी काय काम करू? नाही नाही, मला हे पटतच नाही, तुम्ही बापले म्हणून माझा जीव घेणार एक दिवस। एक मी ना काम करते, मला असं फोटोत बघा, ही शेवटची वट पडणे आहे माझी, फोटोत हार घाला आणि मग नंतर घाला पुढच्या वेळेस पासून गोंधळ बघू। मी नाही तयारी करायची मला आता, आणि मी नाही जाणार आता वट पडणे, मी नाही वाटायला जात, मी नाही बायकांकडे जात।